मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रताप अस्मिताला म्हणतो तुला आठवतं का गा दरवर्षी बाप्पा बसणार म्हणून इकडे यायची आणि तिचा उत्साह खूप प्रचंड असायचा तेव्हा एवढ्या सगळ्याची आवड होती का प्रतिमा आत्यांना असं सायली विचारते तर प्रताप लगेच रागात तिच्याकडे पाहतो कल्पना आता तिला म्हणते हो त्यांना ना, ना खूप उत्साह होता काय करू काय नको असं त्यांना व्हायचं तयारीपासून तर नैवेद्यापर्यंत सगळं काही तीच पाहायची आणि रविराज भाऊजी नागराज सुमन आणि प्रतिमा हे सगळेजण आपल्याकडे राहायला यायचे त्यावरती अर्जुन म्हणतो रात्रभर जागून आम्ही डेकोरेशनचं प्लॅनिंग करायचो प्रतिमा आत्याचं तर सांगूच नको ती क्रिएटिव्हली काय काय बनवायची हे आम्हाला शिकवायची बस ते आम्ही फक्त फॉलो करायचो हा अश्विन म्हणतो प्रतिमा आत्यांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतरही रविराज काका इकडे यायचा ना अगदी गेल्या वर्षी तर त्याने ढोल वगैरे वाजवला होता तेव्हा प्रताप म्हणतो आता गेले ते दिवस तर अस्मिता देखील टोमणी मारत म्हणते नको ती माणसं घरात घुसली आहे म्हटल्यावर रविराज काका का इकडे येईल आता आणि जवळची माणसं दुरावली आहेत तर आता सगळेजण अस्मिताकडे रागात पाहतात सायलीला वाईट वाटतं तर कल्पना म्हणते काय गं अस्मिता हे बोलायची आत्ता गरज आहे का प्रताप म्हणतो की कल्पना अगं ती बोलती ते काही चुकीचं नाही आहे कारण प्रतिमा आणि रविराजचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर अगदी गेल्या वर्षीपर्यंत आपण एकत्र उत्साहात हा सण साजरा करायचो पण आता ह्या वर्षी रविराज पण येणार आहे ना की नाही काय माहीत तर आता दुसरीकडे रविराज सुमनला म्हणतो तुला या प्रश्नाचं उत्तर चांगलंच माहिती आहे सणासुदीला देखील आपण सुभेदारांच्या घरी नाही जाणार आहोत तर आता सुमन आणि नागराज हे रविराजला फोर्स करू लागतात त्याला आग्रह करू लागतात की आपण सगळा राग रुसवा विसरून सुभेदारांच्या घरी बाप्पासाठी गेलो तर त्यावरती प्रिया देखील म्हणते आपण अर्जुनच्या घरी गेलो तर तर आता ती गप्पा बसते आणि मग नंतर शांत होत म्हणते की अर्जुनच्या नाही तर सुभेदारांच्या घरी आपण बाप्पासाठी गेलो आपल्या आईसाठी फक्त कारण जर तेथे गेलो आणि आई दर्शनासाठी तिथे आली तर मग बरंच होईल ना तेव्हा रविराज म्हणतो तुम्ही मला आता इमोशनली ब्लॅकमेल करताय हे खरं आहे परंतु प्रतिमा सरळ इकडेच का नाही आली मग मला तर कळतच नाही तर आता फक्त दोन तीन माणसांना प्रतिमा काकू दिसली आहे खरंच प्रतिमा काकू असेल ना ती असं राकेश आता रविराजला प्रश्न करतो तेव्हा रविराज म्हणतो मलाही तीच गोष्ट समजत नाही आहे तर सुमन म्हणते रविराज भाऊजी प्लीज एकदाच आपण बाप्पा समोर माथा टेकवू आणि लगेच येऊ वाटलं तर कारण की मला असं वाटतंय प्रतिमा वहिनींची बाप्पावर खूप श्रद्धा होती खूप आस्था होती त्यामुळे आपण त्यांच्यापुढे जर पदर पसरला बाप्पापुढे तर नक्कीच ते इच्छा आपली पूर्ण करतील म्हणून ती रविराजला समजावत असते तेव्हा नागराज म्हणतो त्या दोघींची इच्छा आहे ना तर मग आपण जाऊयात ना दादा त्यावरती रविराज खूप विचार करतो आणि म्हणतो दर्शन घेतल्या घेतल्या ताबडतोब पुन्हा लगेच घरी यायचं फक्त सुभेदारांच्या घरात कुणीही थांबणार नाही सुमन देखील खूप खुश होते ती म्हणते की मी लगेच तयारीला लागते तर प्रिया आता इमोशनल होत म्हणते बाबा मला माहिती आहे तुम्ही माझं मन कधीही मोडणार नाही तर आता दुसरीकडे सायलीही तयार होते पण अर्जुन अजूनही कुर्ता सापडत असतो आता एकही कुर्ता चॉईस होत नाही तो सगळा बेडवर पसारा करतो तर सायली म्हणते हे काय मी सगळे कुर्ते किती व्यवस्थित ठेवले होते आणि तुमचं आपलं काहीही असतं त्यावरती अर्जुन म्हणतो अहो मला एकही सापडत नाही आहे चांगला सायली त्यातला एक छानसा निळ्या रंगाचा कुर्ता त्याला देते आणि म्हणते हा पहावर किती शोभून दिसेल तुम्हाला अर्जुन आता आरशात स्वतःला पाहतो आणि म्हणतो खरंच शोभून दिसेल आता तो म्हणतो की हे सोहळं कसं घालायचं त्यावरती आता हे घालत नाही सोहळं नेसतात असं सायली त्याला म्हणते तर आता अर्जुन म्हणतो हो तेच तेच नेसायचं घालायचं काहीही असो असं म्हणून आता तो ते सोहळं नेसण्याचा प्रयत्न करतो आणि हा अश्विन सुद्धा ना मी त्याला म्हटलं की पायजमा घालूयात पण नाही आपला पारंपारिक लूक म्हणे आता कुठे गेला आहे काय माहीत असं म्हणून आता अर्जुन हा त्याच्यावर तंतन करत असतो आणि त्याच्याबद्दल बोलत असतो सायला सायली आता अर्जुनवर खूप हसू लागते अर्जुन म्हणतो काय झालं काय झालं हसायला ज्या माणसाचा दोष नसतो जर त्याच्यावर तुम्ही हसलात तर तुमच्यावर केस होऊ शकते तेव्हा सायली म्हणते हो करा ना केस जर मी जेलमध्ये गेले तर मग तुम्हाला सोहळं कोण नेसवणार तेव्हा अर्जुन म्हणतो आता तरी तुम्ही कुठे मदत करताय सायली आता हसतच डायलॉग मारते ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराला एकही गोष्ट येत नाही असं काहीही नसतं त्यांना सर्व गोष्टी येतात तेव्हा अर्जुन म्हणतो नाही ना हे सोहळं नाही नाही घालता येत ते नेसता येत असं तो सारखा म्हणतो त्यावरती सायली आता खूप हसते तो आता स्वतःला आरशात पाहतो आणि म्हणतो झालं नेसून तर आता हे कम्फर्टेबल नाहीये असं म्हणून तो पुन्हा प्रयत्न करत असतो तो आता खूपच वैतागतो आणि म्हणतो नाही मी आपला पायजामाच घालतो असं म्हणून आता तो कपाट्याजवळ जातो सायली म्हणते राहू द्यात मी तुम्हाला सोहळं नेसवण्यासाठी मदत करते आता सायली त्याच्याजवळ येते आणि त्या सोहळ्याला हात लावते अर्जुन पटकन बाजूला होतो आणि म्हणतो हे तुम्ही काय करताय तेव्हा ती म्हणते तुम्हाला सोहळं नेसायचं आहे ना मग गप्प उभं राहायचं आणि हात वरती घ्यायचे तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो हात वरती घेतो मला आता सायलीसमोर अनकम्फर्टेबल वाटत असतं सायली आता बरोबर त्याला सोहळं नेसवत असते सोहळं नेसवत असताना जेव्हा ती त्या सोहळ्याची गाठ मारते तेव्हा अर्जुन हा तिच्याकडे खूप वेळ प्रेमाने पाहतच राहतो आणि पटकन आपले हात खाली घेतो तर सायलीला सुद्धा सोहळं नेसवायला अगदी अनकम्फर्टेबल वाटत असत पण ती वर पाहते डोळे बंद करते पटकन त्या सोहळ्याची मागे गाठ मारते तेव्हा अर्जुन तिला सारखा विचारतो एवढा वेळ काय करताय तुम्ही तर सायली म्हणते गप्प बसावं असं म्हणून ती पुढे होते तर सोहळ्याच्या निर्या घालते जसजशी सायली पुढे येत असते तसतसा अर्जुन तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो तर आता सोहळं नेसून झाल्यानंतर सायली मोकळा श्वास घेते अर्जुन आरशात स्वतःला पाहतो आणि म्हणतो परफेक्ट फॅन्ट ब्युटिफुल थँक्यू असं म्हणून तो आता सायलीचे आभार मानतो प्रतापचा आवाज येतो अरे अर्जुन चल पटकन बायकांपेक्षा जास्त वेळ तुला आवरण्यासाठी लागतोय तेव्हा अर्जुन म्हणतो चला सायली म्हणते अहो अगोदर कुर्ता तरी घाला तेव्हा अर्जुन पटकन कुर्ता घालतो तर तो आरशात स्वतःला पाहतो सायली त्याला उपरणं देखील देते ती अर्जुनला म्हणते खूप छान दिसत तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू दोघेही आता बाहेर जायला निघतात तर दुसरीकडे अण्णा आता त्याच्या माणसांना म्हणतो मढ अगोदर आश्रमातून काढायचं आणि दुसरीकडे नेऊन पुरायचं त्यावरती अण्णाचा माणूस म्हणतो की तसं शक्य नाही आहे कारण तेथे ते सतत पोलिसांचा पहारा आहे तर अण्णा म्हणतो बाप्पाचं आता आगमन होत आहे त्यामुळे कुणाचं तिथे लक्ष नसेल तुम्ही तेवढं काम करून टाका पण त्या माणसाला जरा शंकाच येत असते तर आता ते मढं दुसरीकडे कुठेतरी घेऊनच जायचं नाहीतर माझ्या डोक्याला ताप होईल असं जेव्हा अण्णा म्हणतो त्यावेळी तेथे साक्षी येत विचारते काय हो अण्णा कुणाबद्दल तुम्ही बोलताय त्यावरती अण्णा म्हणतो काही नाही याचा काका गेलाय ना त्यांचं सांत्वन करण्यासाठी याला इकडे बोलवलं होतं म्हणून आता तो त्या माणसाला पाठवून देतो तेव्हा अण्णाला साक्षी विचारते काय झालं अण्णा अण्णा आता काहीही सांगायला तयार नसतो ते पाहून साक्षी म्हणते तुम्ही आता कुणाला तरी पुरण्याबद्दल बोलत होतात मी काही एवढी वेडी नाही तेव्हा अण्णा विचारतो तू काय माझी आई आहेस का मला जास्त प्रश्न विचारायला असं म्हणून अण्णा देखील तो विषय टाळतो आणि मग तेथून जातो तेव्हा साक्षी म्हणते मी या गोष्टीचा आता शोध घेणारच नक्की की अण्णाचं चा काय चाललंय तर दुसरीकडे सगळे सुभेदार मिळून गणपती बाप्पाला आणण्यासाठी गेलेले असतात आता घरातील सर्वजण गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत असतात तर आता कल्पना सायली आणि त्याचबरोबर आजी विमला अस्मिता ह्या सगळ्याजणी दारात उभ्या असतात अर्जुन तेथे बाप्पाला घेऊन आल्यानंतर तर सायली ही बाप्पाची पूजा करते आता गुरुजीसुद्धा आलेले असतात मग सगळे काही विधिवत पूजा होत असते अर्जुन आणि सायली दोघेही पूजेसाठी तेथे असतात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतात सर्वजण घरातील खूप खुश असतात सायली आणि अर्जुन दोघेही मनोभावे बाप्पाची प्रार्थना करत असतात कल्पना त्या दोघांकडे कौतुकाने पाहत असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आरती संपन्न होते तर अर्जुन आता सर्वांना आरती देत असतो तसे तेथे रविराज आणि नागराज त्याचबरोबर घरातील सर्वजण आलेले असतात तेव्हा आता अर्जुनकडे पाहत अगदी इमोशनल आरती देतो त्याच्या चेहऱ्यावरून कौतुकाने हात फिरवतो तर घरातील सगळेजण खूप इमोशनल होतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब